नमस्कार, मी पूजा. वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत आपण वास्तुशास्त्र या विषयावर डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडनं बरंच मार्गदर्शन जाणून घेतले. मात्र आतापर्यंत आपण जितके एपिसोड केले त्या सर्व एपिसोडची उजळणी, थोडक्यात त्या विषयांसंदर्भातले सगळा जो सारांश आहे तो सारांश आज आपण या भागात जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत भारतातील सर्वात मोठ्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत, नमस्कार. साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आज आपण आतापर्यंत झालेल्या 10 एपिसोड्सची उजळणी करणार आहोत, तर सगळ्यात पहिला प्रश्न मला असा विचारायला आवडेल उजळणी करत असताना की वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर नेमका कसा काय परिणाम होतो. मला वाटतं ह्याचं उत्तर आपण आधी सुद्धा जाणून घेतलंय, मात्र सविस्तर काय सांगता येईल याबद्दल. काय झालं ना पूजा, की आतापर्यंत वास्तुशास्त्र म्हणजे घर, दरवाजा, किचन, टॉयलेट, बाथरूम या गोष्टींशीच गेल्या 15-20 वर्षापासून सातत्याने चर्चा आणि चर्वण होत गेलं. पण वास्तुशास्त्र इंडस्ट्रीजला किंवा मॉल मल्टीप्लेक्सला किंवा एखादा पॉवर प्रकल्प किंवा एखाद्या बँकेसाठी, रिअल इस्टेट इंडस्ट्रीजसाठी अशा अनेक विषय आपण जेव्हा याच्यात घ्यायला सुरुवात केली तेव्हा आजवर मला जेवढे काही फोन कॉल्स आलेत त्या सर्वांमध्ये बेसिकली लोकांचं या विविध विषयातलं औत्सुक्य खूप प्रचंड वाढलंय. त्यामुळे मला असं वाटलं की आपण या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा जर सारांश लोकांसमोर दिला तर कदाचित ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण त्यांची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे. आता वास्तुशास्त्राचा मानवी जीवनावर प्रभाव म्हटला तर मी अगदी एका वाक्यात उत्तर देईन याचं, की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो. मग यात कुठल्या गोष्टी येतात तर मी असं म्हणेन कुठल्या गोष्टी येत नाही हाच मी लोकांना म्हणजे सांगू इच्छितो, की तुम्ही तुमच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट तिचा कुठेतरी वास्तुशास्त्राशी संबंध आहे एवढं मी नक्की सांगतो. पैसा येणं, टिकणं, वृद्धिंगत होणं, तुमच्या घरातल्या सर्व सदस्यांचं आरोग्य, शैक्षणिक प्रगती, सुसंवाद, सुखी वैवाहिक जीवन, करिअर ग्रोथ, स्टॅबिलिटी, संतान प्राप्ती, इवन घरातल्या वादविवाद, कटकटी किंवा एकंदरीत तुमच्या व्यावसायिक जीवनातली सगळी तुमची वाटचाल, या सगळ्या गोष्टींवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुमचं घर हे वास्तुशास्त्रानुसार असलं पाहिजे. आता ह्याचा प्रश्न असा निर्माण होतो की जर आम्ही ऑलरेडी घर घेतलंय आणि तोडफोड करणं शक्य नाहीये तर मग काय करायचं. तर तुमच्या व्यथित न होता तुमच्या अस्तित्वात असलेल्या वास्तूला बिना तोडफोडच्या संतुलित उपाययोजना करून तुम्ही तुमचं घर पॉझिटिव्ह करून घ्या. घर म्हणजे मानवी जीवनाचा जो वृक्ष आहे या जीवन वृक्षाची मुळं म्हणजे घर. मुळांचं सिंचन व्यवस्थित केलं तर ऑटोमॅटिकली वृक्ष वाढू शकतो. ही संकल्पना किंवा ही गोष्ट प्रकर्षाने प्रेक्षकांनी लक्षात घ्यावी असंच मला वाटतं. नक्कीच. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो सर की वास्तुशास्त्र आणि विज्ञान ह्याचा काही संबंध आहे का. मला वाटतं या विषयावर आपण आधी सुद्धा बोललेलो आहे, मात्र परत मला जाणून घ्यायला आवडेल की वास्तुशास्त्र आणि विज्ञान जे आहे याचा काही परस्पर संबंध आहे. वास्तुशास्त्र आणि विज्ञान या विषयावर मी सलग 9 तास बोलू शकतो. वास्तुशास्त्र हे नुसतंच विज्ञान नाहीये तर हे परिपूर्ण विज्ञान आहे असं मी याच्यामध्ये सांगेल, कारण वास्तुशास्त्राचा आधार पंचमहाभूतांवर. पंचमहाभूत ही निसर्ग निर्मिती आहे, किंबहुना हे स्वयंनिर्मित आहे. त्यांचा कोणी म्हणजे त्यांचा त्यांना कोणी निर्माण करू शकत नाही, त्यांचा कोणी नाश करू शकत नाही. एखादी गोष्ट जी निसर्ग नियमांवर अवलंबून आहे तिला विज्ञान म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, विज्ञानाचे निकष करताना कार्यकारण भाव, मानवी जीवनास उपयुक्त, वापरण्यायोग्य, वैश्विक उपलब्धता आणि सातत्याने ते सगळं घडत राहणं असं जे काही त्याचे निकष आहेत हे सगळे निकष वास्तुशास्त्राला लागू पडतात. पण याही पुढे जाऊन मी असं म्हणेन माहिती आहे का, की विज्ञान हे माणसाला भौतिक सुख देतं तर अध्यात्म हे मनशांती आणि समाधान देतं. आणि जेव्हा माणसाला या दोन्ही गोष्टी मिळतात ना त्यातून माणसाचं जीवन परिपूर्ण होत असतं. आणि वास्तुशास्त्र हे विज्ञान आणि अध्यात्म यांचं एक संतुलित समीकरण आणि म्हणून मी याला परिपूर्ण विज्ञान किंवा महाविज्ञान म्हणतो. त्याही पेक्षा मी पुढे जाऊन असं म्हणेन की मागील जवळजवळ 30-40 हजार वर्षापासून
हे शास्त्र अस्तित्वात आहे, मग कोणी त्याला प्रमोट नाही केलं, प्रमोट न करता ते राहतं याचाच अर्थ त्याच्यामध्ये तथ्य आहे. आणि ते विज्ञान आणि अध्यात्म या दोघांचा संगम आहे हे महत्त्वाचं. नक्कीच, वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे हे तर तुम्ही सिद्ध केलं. वास्तुशास्त्र घर घेताना वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडतं हे तर नक्कीच तुम्ही आम्हाला समजावून सांगितलंय वारंवार. मात्र व्यवसाय करताना सुद्धा वास्तुशास्त्राचा कितपत उपयोग होऊ शकतो किंवा त्या व्यवसाय करताना सुद्धा वास्तुशास्त्र लागू करण्याची गरज असते का याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? पूजा, ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घे की तुमचं बेसिक म्हणजे मी असं म्हणेन की जिथे पाय ठेवायला जमीन आहे, चार भिंतींचं संरक्षण आहे आणि डोकं झाकायला छत आहे, अशा कुठल्याही वास्तूमध्ये जी माणसाद्वारे किंवा या भूतलावरील प्राण्यांद्वारे वापरली जाते त्या प्रत्येक वास्तूला वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात. मग ते दुकान असू दे, ऑफिस असू दे, फॅक्टरी असू दे, हॉटेल, हॉस्पिटल, बँक, शाळा, कॉलेज, मॉल्स, मल्टीप्लेक्स, इवन मोठमोठे रोडचे प्रोजेक्ट्स, पॉवर प्लांट्स, इन्फ्रास्ट्रक्चर, अशा सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे ही निर्मिती किंवा माणसाचा वापर होत असतो आणि वावर होत असतो त्या सगळ्या वास्तूंना वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात. मग एखाद्या दुकानामध्ये जड वस्तू कुठे ठेवायची, हलकी वस्तू कुठे ठेवायची, ज्या वस्तू लवकर नाश पावते, पेरिशेबल गुड्स ज्याला म्हणतात, त्या कुठे ठेवल्या पाहिजे, पाण्याशी संबंधित, जलतत्वाशी संबंधित वस्तू कुठे ठेवल्या पाहिजे, की अग्निशी संबंधित कुठल्या गोष्टी कुठे ठेवल्या पाहिजे, आणि त्या माणसं त्या दुकानाचा किंवा त्या संस्थेच्या मालकाने कुठे बसलं पाहिजे, त्याचा दरवाजा कुठे असला पाहिजे, त्याची तिजोरी कुठे असली पाहिजे, म्हणजे त्या व्यवसायाला लागणारी गोष्ट. एखादी प्लास्टिक इंडस्ट्री असेल तर मग ते मशीन त्याच्यावर जिथे साधारणपणे हाय टेम्परेचर असतं ते कोणत्या दिशेत आलं पाहिजे, रॉ मटेरियल कुठे ठेवलं पाहिजे, फिनिश गुड कुठे ठेवलं पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टीला वास्तुशास्त्राचे निकष आहेत. आणि थोडक्यात वास्तुशास्त्र म्हणजे काय करतं, तर वास्तुशास्त्र म्हणजे निसर्ग शक्तीच्या माध्यमातून तुमचं जीवन समृद्ध करणं आणि तुमचा यशाचा मार्ग अधिक वेगवान करणं. म्हणजे मी बऱ्याच वेळा असं लोकांना सांगतो की तुमची गाडी जर थर्ड गिअरमध्ये चालत असेल तर ती फोर्थ गिअरमध्ये कशी चालेल, हे जर करायचं असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्र निश्चितच अत्यावश्यक आहे, उपलब्ध आहे. आणि मला वाटतं त्याचा जर आपण व्यवस्थित वापर केला, थोडक्यात घरात सूर्यप्रकाश, सकाळचा सूर्यप्रकाश आला पाहिजे, त्यामुळे घरात निर्जंतुक वातावरण निर्माण होतं, घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं, प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता असते, प्रसन्न मानसिकतेमधून चांगले विचार, चांगली क्रिएटिव्हिटी, प्रॉडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, या सगळ्या गोष्टी म्हणजे अल्टिमेटली चांगले रिझल्ट, चांगली प्रगती. त्यामुळे व्यावसायिक वास्तूमध्ये सुद्धा म्हणजे ते 400 किंवा 400 माणसं, 4000 माणसं काम करत असतात, अशा प्रत्येक ठिकाणी त्या माणसांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असणं, एखाद्या व्यावसायिक ऑर्गनायझेशनमध्ये त्या माणसांमध्ये एक प्रकारचं टीम बिल्डिंग असणं किंवा एकत्रितपणाची भावना असणं, त्या संस्थेबद्दल त्यांची निष्ठा असणं, ह्या सगळ्या गोष्टींवर सुद्धा ना वास्तुशास्त्राचा प्रभाव असतो. आता एक साधं उदाहरण द्यायचं झालं की एखादी खूप मोठी ऑर्गनायझेशन आणि त्यांची वायव्य दिशा बिघडली आहे तर काय होईल माहिती, तिथल्या माणसांमध्ये सतत वादविवाद, सतत वादविवाद आणि तिथलं वातावरण गढूळ होईल. मग जर एखाद्या संस्थेमधलं वातावरण गढूळ झालं तर तुला वाटतं तिथे चांगली निर्मिती होऊ शकेल, प्रगती होऊ शकेल? म्हणजे या सगळ्या गोष्टी थोडक्यात एकूण एक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा निसर्ग तुम्हाला देतोय तर त्याचा वापर करून जर तुम्ही तुमचं जीवन समृद्ध केलं तर नथिंग लाईक दॅट, दॅट्स ऑल. असंच म्हणतो, औद्योगिक क्षेत्रात जर प्रगती करायची असेल तर त्याचा वास्तुशास्त्राशी कसा काय संबंध असू शकतो हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं. मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर, एक छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज, वास्तू संस्कृती. वास्तू रविराज, वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
तर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही व्यवसायात वास्तुशास्त्र कसं काय लागू पडू शकतं याबद्दल सांगितलं. मात्र औद्योगिक क्षेत्रात जर का प्रगती करायची असेल आणि पुढे जायचं असेल तर त्यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग कसा काय केला पाहिजे? पूजा, या ठिकाणी म्हणजे एखादा कारखाना तो लघु उद्योग असू दे नाही तर प्रचंड मोठा कारखाना उद्योग व्यवसाय असू दे. म्हणजे मी असं म्हणेन की अगदी 48 स्क्वेअर फुटाच्या एका छोट्याशा गाळ्यामध्ये चालणाऱ्या एखाद्या उद्योगधंद्यापासून तर अगदी थेट 40 लाख स्क्वेअर फुटापर्यंत चालणाऱ्या एका औद्योगिक क्षेत्रांचं अशा वेगवेगळ्या औद्योगिक युनिट्सचं मी गेल्या 17 वर्षामध्ये अनेक वेळा वास्तुशास्त्र केलेलं आहे. आता या ठिकाणी एखादा छोटा उद्योग आहे तर छोट्या उद्योगामध्ये मी काय बघितलंय की म्हणजे एखादा एक सर्वसामान्य माणूस जेव्हा उद्योग चालू करतो तर तो कुठेतरी बायकोचे दागिने किंवा आई वडिलांची जमीन गहाण ठेवून पैसा उभा करतो. म्हणजे त्याच्याकडे माहिती आहे की रिस्क फॅक्टर एवढा मोठा असतो की थोडस जरी गणित त्याचं बिघडलं तर संपूर्ण परिवार रस्त्यावर येतो. तर दुसरीकडे मी असं म्हणेन की मोठमोठे उद्योगधंदे जे आहेत ते त्यांनी शेकडो हजारो कोटी रुपये त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये लावलेले असतात आणि मग कुठेतरी काही मिस्टेक्स किंवा वास्तुदोष अशा प्रकारे त्यांना प्रचंड म्हणजे उद्ध्वस्त करतात. की लिटरली मी सांगेन की माझ्याकडे असे अनेक उद्योग आहेत हजारोने की ज्यांचे म्हणजे त्यातल्या काहींची मोनोपोली आहे, काहींना फॉरेन कंपनीज बरोबर टाय अप आहे, फॉरेनची कंपनी कंप्लीट 100% बायबॅक करणार आहे. काही उद्योग असे होते की पुढच्या 3-3 वर्षाचं त्यांचं प्रोडक्शन पूर्णपणे सोल्ड आउट आहे, म्हणजे त्यांच्या ऑर्डर बुक्स आहेत. असं असून सुद्धा तो कारखाना बंद पडतो किंवा बंद पडायला येतो अशा वेळी बेसिकली जर मी तिथे असं बघितलेलं आहे की पैसा आणणारी दिशा ईशान्य आहे तर पैशाला स्थैर्य देणारी दिशा नैऋत्य आहे. ह्या कुठेतरी बिघडल्या आहेत त्यामुळे पैसे येण्याचाच मार्ग बंद झालाय किंवा आलेला पैसा नको तिथे अडकणं आणि त्या उद्योगाचे आर्थिक विकासाचे चाकं ठप्प होणं अशा अनेक गोष्टी किंबहुना अनेक ठिकाणी बेसिकली की काही नाही फक्त तिथल्या वर्कर्समध्ये प्रचंड असंतोष आणि सातत्याने तिथे स्ट्राईक होत आहेत, संप होत आहेत आणि ते उद्योगधंदे चांगला म्हणजे परिस्थिती असून सुद्धा कुठेतरी तो डामाडावल होतोय किंवा ठप्प होतोय. पण मग अशा उद्योगांमध्ये जिथे त्यांची सगळी मोठमोठी यंत्रणा मशिनरी ते सगळे मोठे स्ट्रक्चर्स तिथे बसवलेले आहेत बदलता येणं शक्य नाहीये, पण वास्तुरविराजनी अशा ठिकाणी बिना तोडफोडच्या उपाययोजना देऊन त्यांना पूर्णपणे वास्तुदोष मुक्त केलंय आणि त्यांना पुन्हा सुसाट वेगाने प्रगतीपथावर नेलेलं आहे. एवढंच नाही तर मी असं म्हणेन की अगदी 5 एकरवर असलेली एखादी फॅक्टरी किंवा कंपनी वास्तुशास्त्र केल्यानंतर त्यांचा 25 एकर मोठ्या लँड मोठी घेऊन तिथे ते प्रचंड मोठा प्लांट टाकतात आणि त्या प्लांटचं डिझाईन सुद्धा आम्ही करून देण्यात वाकबगार आहोत. तर आणि या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगायची की औद्योगिक प्रकल्पांचं वास्तुशास्त्र हे सर्वात कठीण काम आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये कुठे हिटिंग असतं, कुठे एअर ट्रीटमेंट असते, कुठे वॉटर ट्रीटमेंट असते, कुठे हलकं जड अशा अनेक गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टींचं त्या कारखान्याची प्रोडक्शन सायकल, त्या कारखान्याला लागणारे शासकीय नियम आणि त्याला अनुसरून वास्तुशास्त्र बसवणं हे खूप कठीण काम आहे. आणि पण मी असं म्हणेन की एक प्रदीर्घ अनुभवामुळे वास्तुरविराज हे अशी कामं निश्चित लिलया पार पाडू शकते आणि अडकलेला उद्योग यशात आणू शकतो. नक्कीच व्यवसाय क्षेत्रात वास्तुशास्त्राचा उपयोग, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातला वास्तुशास्त्राचा उपयोग याबद्दल तर तुम्ही मार्गदर्शन केलं. मात्र बांधकाम व्यवसाय हे सुद्धा असं क्षेत्र आहे जे फार मोठं क्षेत्र आहे. तर बांधकाम व्यावसायिकांना संजीवनी मिळण्यासाठी वास्तुरविराज ही संस्था आहे ती कशा प्रकारे मदत करते? किंबहुना मी असं म्हणेन की आजपर्यंत बांधकाम उद्योगासाठी या संपूर्ण देशात जे काही काम वास्तुरविराजने केलेलं आहे ते अत्यंत मी असं म्हणेन की नाविन्यपूर्ण आणि प्रचंड रिझल्ट ओरिएंटेड किंवा इफेक्टिव्ह असं काम आम्ही केलेलं आहे. किंबहुना मी असं म्हणेन की एखादा एक सिंगल बिल्डिंगचा गृहप्रकल्प असू दे किंवा शेकडो बिल्डिंग्सचा गृहप्रकल्प असू दे अशा मोठमोठ्या टाउनशिप प्रकल्पांचा अभ्यास करून त्यावर तिथे काय वास्तुदोष आहे आणि त्यांना काय अडचणी येऊ शकतात किंवा काय अडचणी आल्या आहेत. किंबहुना आज जर माझ्याकडे एखादा कोणी विकासक किंवा आर्किटेक्ट जर एखादा प्लॉट घेऊन आला आणि त्याला त्यांच्या भाषेत म्हणतात कॉन्टूर म्हणजे त्या जमिनीचे चढ उतार वगैरे आणि त्याच्या आसपास काय आहे तर मी
वास्तुशास्त्राच्या आधारावर तिथे जर त्यांनी प्रकल्प चालू केला. आता माझ्याकडे औरंगाबादमध्ये एक 60 एकरवर एका टाउनशिपचा प्रोजेक्ट आलेला आहे. त्या प्रकल्पाचं त्यांना बेसिकली त्यांनी जेव्हा माझ्याकडे नकाशा समोर ठेवला तर त्या नकाशा पाहता क्षणी नंतर तुम्हाला हे हे प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेत आणि अमुक अमुक असे प्रॉब्लेम पुढे येतील. हे प्रॉब्लेम आलेत म्हटल्यावर त्यांचे जे तिघं भागीदार होते ते एकदम एक सुरात हो मला हे प्रॉब्लेम आलेले आहेत अगदी उत्स्फूर्त त्यांची प्रतिक्रिया. म्हणजे सहजपणे तुम्हाला लक्षात येऊ शकतं की जसं एक ज्योतिष कुंडली बघून तुम्हाला काय होतं आहे आणि काय होणार आहे तसं वास्तुशास्त्राचा सुद्धा नकाशा बघून त्या वास्तूमध्ये काय झालंय किंवा होऊ शकतं हे सगळं. आणि जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा त्याला सोल्युशन देता येतं. हा एक प्रकार म्हणजे ऑनगोईंग प्रोजेक्टना उपाययोजना रेमेडीज देऊन तो पॉझिटिव्ह करणं म्हणजे त्या विकास त्याचं म्हणजे एक्झिक्युशन किंवा त्या कामकाजाचा वेग वाढवणं अडचणी कमी करणं. आणि दुसरीकडे आम्ही अशा प्रकल्पांना वास्तू रविराज वास्तुशास्त्र प्रमाणपत्र देतो. कारण हा प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार वास्तू रविराज द्वारा प्रमाणित आहे आणि याचा उपयोग त्या बिल्डर्सना किंवा तिथे घर घेणाऱ्या ग्राहकाला खात्री पडते की वास्तू रविराजनी काम केलंय ना म्हणजे हा प्रकल्प नक्कीच चांगला असेल आणि शेवटी त्याची विक्री चांगली होते. म्हणजे काम सुरळीत होणं विक्री चांगली होणं या दोन्ही गोष्टी तिथे होतात. तर गेल्या म्हणजे साधारणपणे 3 ते 4 वर्षापासून आम्ही एक आणखीन नाविन्यपूर्ण गोष्ट केलेली आहे की ज्याच्यामध्ये मी असं अतिशय छातीठोकपणे ठामपणे सांगेन की यातली आमची स्पेशालिटी अजूनपर्यंत तरी कोणालाही ती आत्मसात करता आली नाहीये. तर मी असं म्हणेन की कुठलाही प्रकल्प अगदी त्याच्या प्रत्येक घराचं डिझाईन मग त्याचं टॉयलेट बाथरूम किचन वगैरे दरवाजे सगळे फ्लॅट सिस्टीममध्ये एका फ्लोअरवर 4 फ्लॅट असू दे एक फ्लॅट असू दे नाही तर 8 फ्लॅट असू दे. आम्ही असे शेकडो प्रकल्प आजपर्यंत केलेत आणि या देशात आणि परदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर. म्हणजे माझ्याकडे आत्ता एक प्रोजेक्ट असा आहे 32 माळ्याचे 15 टॉवर 45 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम आणि असा प्रकल्प ज्याला देश विदेशातले आर्किटेक्ट आणि वेगवेगळे कन्सल्टंट त्याच्यात इन्वॉल्व्ह आणि त्याचं प्लॅनिंग डिझायनिंग आम्ही पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार करतोय. एवढंच नव्हे तर त्या कंपनीच्या किंवा त्या प्रोजेक्टच्या जे त्यांचे ब्रोशर्स तयार झाले त्याच्यामध्ये वास्तू रविराजचे कमीत कमी 4 ते 5 पानांचे कॉन्सेप्ट की काय आम्ही वास्तुशास्त्र दिलंय. बरोबर. त्या प्रकल्पाची टॅगलाईनच प्रकल्प वास्तुशास्त्रानुसार वास्तू रविराज द्वारा अशी त्याची टॅगलाईनच. आणि अशा प्रकारे आम्ही लोकांना म्हणजे इवन या संदर्भात मी अनेक आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्र विषय काय आहे हा समजावून सांगतोय. आणि येणाऱ्या भारतामध्ये आणि येणाऱ्या जगतामध्ये वास्तुशास्त्रानुसार प्रकल्प साकारले तर मला वाटतं मुळापासूनच त्यांना पॉझिटिव्ह देणं आणि त्यातून प्रत्येकाच्या प्रगतीचा मार्ग खुला करणं हे काम वास्तू रविराज करत. त्यामुळे बांधकाम उद्योगाला आजच्या मंदीच्या पिरियडमध्ये सुद्धा बिल्डर जेव्हा अडकलाय तेव्हा तो निश्चितच आमच्याकडे येतो आणि त्याच्या सहजपणे म्हणजे येतो दुःखी चेहऱ्याने पण जाताना अगदी हसत समाधानी जात असतो अशी चित्र आम्ही आजपर्यंत हजारो बिल्डर्ससाठी केली. तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात वास्तुशास्त्रासाठी तुमची वास्तू रविराज ही संस्था आहे ती कार्यरत असते तर बँकिंग क्षेत्र सुद्धा खूप विस्तारलेलं आहे सध्या. बँकिंग क्षेत्रामध्ये वास्तुशास्त्राचा उपयोग किंवा थकित आणि बुडीत कर्ज जे आहे त्यासाठी वास्तुशास्त्र कशा प्रकारे मदत करू शकतं? पूजा, साधारणपणे 2 वर्षापासून मी बँकिंग क्षेत्रात कामाला सुरुवात केली. माझा इथला अनुभव इनफॅक्ट मी असं म्हणेन की मी माझ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा वास्तुशास्त्राचा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केला तर सुरुवातीला काही ठिकाणी मला लोकांनी वेड्यात काढलं, खास करून या बँकिंग उद्योगात. म्हणजे आज मी जेव्हा एखाद्या बँकेच्या चेअरमनला मॅनेजिंग डायरेक्टरला किंवा टॉप लेवलचे जनरल मॅनेजर किंवा अगदी ब्रँच लेवलच्या मॅनेजर बरोबर सुद्धा जेव्हा मी बातचीत करतो की तुमच्या 10 ब्रँचेस आहेत तर त्यापैकी कोणत्या ब्रँच अतिशय कमी प्रमाणात किंवा म्हणजे तिथे कामकाज बरोबर होत नाहीये प्रॉफिटेबिलिटी नाहीये त्या ब्रँचेस मला द्या किंवा मला त्यांचे नकाशे दाखवा आणि ही बँक कशी परफॉर्म करते हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि मी जेव्हा त्यांना हे सांगायला सुरुवात करतो तर ते अक्षरशः थक्क होतात. म्हणजे मुंबईत शिवाजी पार्कला एका ब्रँचच्या मॅनेजरला मी जेव्हा भेटलो तर मी त्याला भेटल्यावर पहिल्यांदा म्हटलं अरे बाबा तुझ्या बँकेबद्दल मला प्रचंड औत्सुक्य आहे तुझी ब्रँच बरोबर चालते की नाही. तो म्हणाला साहेब का? अरे म्हटलं मी त्या रस्त्यावरून अनेक वेळा जातो आणि मला जेव्हा जेव्हा ती बँक समोर येते
मला नाही वाटत ही बँक बरोबर चालत असेल असं मी मनातल्या मनात नेहमी म्हणायचो. आणि योगायोगाने एका कॉन्फरन्समध्ये तो ब्रँच मॅनेजर भेटल्यानंतर म्हणतो साहेब तुम्ही म्हणता प्रश्न विचारला त्या अर्थाने खरंच मला प्रॉब्लेम आहे तिथे. कारण का तर तिथे वाय जंक्शन आहे, ती बिल्डिंग अशी गोलाकार आहे आणि दोन बाजूनी रस्ता आणि एक समोर असं वाय सारखं स्ट्रक्चर आलं. वाय जंक्शनवर येणारं बेसिकली मी असं म्हणेन की जी बिल्डिंग आहे तिथे कोणालाच यश मिळणार नाही. सो अशा प्रकारे त्या बँकिंगला मग ती ब्रँच कशी डिझाईन करायची, किंबहुना मी बँकांना असं सांगेल की तुम्हाला जर ब्रँच चालू करायची असेल तर जागा आमच्या आमच्या सल्ल्यानुसार निवडा. बँकेचं पूर्णपणे तुम्ही मी असं म्हणेन की पूर्ण आराखडा ब्रँच मॅनेजरनी म्हणजे अगदी ग्राहकांना रिसिव्ह करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून तर ब्रँच मॅनेजर लॉकर वगैरे सगळ्यांची रचना कशी असली पाहिजे आणि ती बँक हायएस्ट प्रॉफिट कसा करेल हे सगळं मी वास्तुशास्त्रानुसार. याही पुढे मी असं म्हणेन की बुडीत कर्ज आणि थकीत कर्ज हा अत्यंत महत्त्वाचा विषय. नक्कीच, मला वाटतं थकीत आणि बुडीत कर्जाचा वास्तुशास्त्राशी संबंध याविषयी बोलूया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊन आपल्या कार्यक्रमामध्ये आपण लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तुरविराज वास्तुसंस्कृती. वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी बँकिंग क्षेत्राचा वास्तुशास्त्रावर कसा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल तुम्ही सांगितलं, किंवा कसं काय मार्गदर्शन जाणून घ्यायचं याबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र थकीत आणि बुडीत कर्जाचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध असू शकतो का याबद्दल तुम्ही सांगत होता. साधारणपणे 2 वर्षापूर्वी जेव्हा मी वेगवेगळ्या बँकांच्या चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर्स किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटायला सुरुवात केली तेव्हा बुडीत कर्ज वास्तुशास्त्राच्या माध्यमातून वाचवता येऊ शकतात हे सांगितल्याबरोबर समोरचा माणूस मला हसायचा, किंबहुना कदाचित मनातल्या मनात मला वेड्यात पण काढलं असेल त्याने. पण मी आज असं सांगेन की साधारणपणे तरी मी सातत्याने मी माझं काम चालू ठेवलं आणि मग त्यातल्या काही बँकांच्या चेअरमननी आणि मॅनेजिंग डायरेक्टरनी माझा कॉन्सेप्ट वापरून बघितलं. माझा कॉन्सेप्ट 2 प्रकारच्या गोष्टी मी बँकांना सांगतो. एक, तुमचे म्हणजे ज्याला एमपीए थकीत कर्ज हा भारतीय बँकिंग क्षेत्राचा प्रचंड मोठी डोकेदुखी आज भारत सरकारसाठी ती एक समस्या आहे मोठी आणि मी त्याच्यावर काम करतोय. तर पण कसं आहे ना की आपल्याकडे एक दुर्दैव मला याच गोष्ट सांगत की नवीन एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करण्याची आपल्या लोकांमध्ये मानसिकता नाहीये, ती पाश्चात्य जगतामध्ये खूप चांगली आहे. तर समाव मी ते त्यांना कन्व्हिन्स केलं आणि कन्व्हिन्स केल्यानंतर काही लोकांनी बघितलं की जे बंद पडलेले कारखाने त्यांचं वास्तव का बंद पडले हे मी तुम्हाला सांगू शकतो आणि आपण त्याच्यावर उपाय करू शकतो. आणि असे उपाय करून मी जेव्हा 1400 अशा कारखान्यांचे उदाहरणं जेव्हा या लोकांना त्यांच्या समोर मांडले तेव्हा कुठेतरी यांना होणारे म्हणजे ते विचार करायला उद्युक्त झाले. तर दुसरीकडे मी यांना असं सांगतोय की जे तुमचे ग्राहक आहेत ज्यांना तुम्ही मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलंय, पतपुरवठा केलाय, पण आता हळूहळू त्यांची पत घसरत चालली आहे, परफॉर्मन्स डाऊन होतोय, अशा लोकांना जे आज घसरणीवर आहेत ते उद्या बुडीत कर्जामध्ये जाण्याची शक्यता आहे. या लोकांना तुम्ही माझ्याशी संपर्क करून द्या, मी त्यांच्या उद्योगाचं वास्तुशास्त्र करून वास्तुदोष दूर करतो आणि बघा ते परत प्रगतीपथावर जातात. आणि हे जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा बँकांना रिझल्ट दिसत आहेत ना. मग अशी जे 1400 उद्योगांचे मी उद्योग उदाहरण दिलं ते याचमुळे आणि मग त्याच्यामुळे आता साधारणपणे 1.5 ते 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आता ब्रँच मॅनेजर किंवा अगदी मी असं म्हणेन की चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर्स हे मला अतिशय आनंदाने माझं कार्ड जर किंवा मी अपॉइंटमेंटसाठी मागणी केली तर अतिशय आनंदाने मला वेळ देत आहेत. नक्कीच नक्कीच. बँकिंग क्षेत्राबद्दल तर आपण बोललोच, त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक यांचा सुद्धा वास्तुशास्त्राशी संबंध असू शकतो. मात्र वास्तुरविराज ही जी संस्था आहे ती कशा प्रकारे योगदान देते या सगळ्यासाठी? पूजा, याच्यामध्ये काय झालं माहितीये का की आज स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा 95%, 98%, 99% 100% शक्य झालं तर 100% मार्क मिळवावे. त्यामुळे आई वडील मुलांवर दोषा देतात किंवा आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादत आहेत. काही ठिकाणी मुलं अरेरावी करतायत,
काही ठिकाणी मुलं टाळाटाळ करतात, आज नको उद्या उद्या नको, म्हणजे कठीण विषय टाळणं. काही ठिकाणी हा त्यांचा आईवडिलांच्या अपेक्षांचा त्यांच्यावर दबाव येतोय आणि मग ती मुलं कुठेतरी डिप्रेशनमध्ये जात आहे आणि अक्षरशः काही वेळा रिझल्टच्या वेळी अतिशय नको ते अगदी विचित्र पावलं ही मुलं उचलत आहेत. तर दुसरीकडे शिक्षक पण हा एक माणूस आहे, तो जर शारीरिक मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा स्टेबल असेल तर तो शिकवताना सुद्धा तेवढ्याच अत्यानंदाने किंवा तन्मयतेने शिकवू शकतो किंवा त्याने कसं कोणत्या दिशेला त्याचा फळा असेल आणि कोणत्या दिशेला विद्यार्थ्यांनी बघितलं म्हणजे त्यांची होईल किंवा विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासाला बसताना कसं बसलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं आम्ही आज ज्या 29,000 वास्तू परीक्षण केलंय ना त्यातून आम्ही हे सगळं बघितलं आणि मग त्याच्यावरून मी एक असं माझा एक वर्कशॉप तयार केला आणि आज अनेक शेकडो शाळांमध्ये मला साधारणपणे महिन्याला मी किमान 4 शाळांची आमंत्रण स्वीकारत असतो, त्याच्यापेक्षा जास्त मला शक्य नाहीये कारण अन्य क्षेत्र सेगमेंटमध्ये पण मी, तर तिथे साधारणपणे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी आम्ही वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणि तुमच्या मुलाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये प्रचंड वाढ असा एक कॉन्सेप्ट राबवतोय आणि तो अत्यंत पॉप्युलर होतोय. आतापर्यंत आपल्याकडून बऱ्याच जणांनी मार्गदर्शन जाणून घेतलेलं आहे, असेच एक आपल्याविषयी मत मांडतायत, त्यांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊया. व्यवस्थापन मार्गदर्शक अतुल राजोळी यांचं वास्तुरविराज या संस्थेविषयी काय म्हणणं आहे पाहूयात. आज मुंबईमध्ये एक वेगळं आणि विश्वसनीय असं बॉन्टूविनचं नाव झालेलं आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये मी लाखो उद्योजकांना जवळून बघितलेलं आहे. आमच्या प्रशिक्षण क्रमाचा फायदा आजपर्यंत 1 लाखपेक्षा जास्त लोकांना झालेला आहे आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या उद्योजकांबरोबर माझा खूप जवळचा संबंध येतो. डॉक्टर रविराज आहिरराव हे खूप एक सिनियर व्यक्ती आहेत आणि यांच्याबरोबर माझा जेव्हा संपर्क झाला, ऑफकोर्स त्यांना भेटल्यानंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की ते आणि मंजुश्री मॅडम दोघंही वास्तुशास्त्र या विषयाबद्दल प्रचंड पॅशनेट आहेत आणि या शास्त्राचा जे भारतीय शास्त्र आहे ह्याचा जगभरामध्ये आपण कसं प्रसार करू शकतो ह्याच्याबद्दल त्यांना प्रचंड कळकळ आहे. ह्याच्या तळमळीने त्यांनी प्रचंड योगदान या क्षेत्राला दिलेलं आहे. ऑफकोर्स मी भरपूर वास्तू कन्सल्टंट्सशी देखील संपर्कात येतो कारण आमच्या प्रशिक्षण क्रमांमध्ये भरपूर वास्तू कन्सल्टंट्स येतात. त्यांचा जो फोकस असतो तो फक्त एका टेक्निकल आस्पेक्टला अनुसरून जास्त असतो. पण डॉक्टर रविराज आहिरराव यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर सरांनी या संकल्पनेवर आधारित एक अत्यंत आधुनिक दर्जाची अशी एक संघटना बांधणी केलेली आहे. ही हॅज बिल्ट अ ऑर्गनायझेशन अँड विच इज अ फॅन्टॅस्टिक थिंग अबाउट वास्तू रविराज अ कंपनी. एक व्यावसायिक प्रशिक्षक असल्या कारणाने मला माहिती आहे की एखाद्या संकल्पनेला संघटनात्मक स्वरूप देणं, त्याचं सिस्टमटायझेशन करणं, त्याचं स्टँडर्डायझेशन करणं, त्याच्यात मॅनेजमेंट आस्पेक्ट्सची त्याला जोड देणं हे कुठल्याही व्यक्तीसाठी प्रचंड कठीण असतं. सर जरी एक वास्तू कन्सल्टंट असले, त्याचा त्यांचा प्रचंड गाढा अभ्यास जरी असला तरी त्या अभ्यासाचं त्यांनी एका प्रोसेसमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याला एक शास्त्रोक्त जोड तर आहेच पण त्याचबरोबर त्याचं जे स्टँडर्डायझेशन त्यांनी केलेलं आहे, ज्या प्रोसेसद्वारे वास्तुशास्त्राचं एक तंत्रशुद्ध असं विश्लेषण त्यांच्याद्वारे आणि त्यांच्या टीमद्वारे करण्यात येतं, एक ऑर्गनायझेशन बिल्ड करून आपल्या क्लायंट्सना कशाप्रकारे उत्कृष्ट दर्जाची सेवा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या इच्छांच्या पलीकडे जाऊन देणं हे मला सरांबद्दल आणि वास्तुरविराज या कंपनीबद्दल प्रचंड भावली. आणि मी काही काळासाठी सरांबरोबर त्यांच्या ऑर्गनायझेशनबरोबर काम देखील केलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये कामकाज कसं चालतं हे बघण्याची मला जवळून बघण्याची मला संधी मिळाली आणि त्याच्यामुळे माझं सरांबद्दलचं आणि वास्तुरविराज या कंपनीबद्दलचं एक रिस्पेक्ट होता, तो जो आदर होता तो अजून वाढला. अतुल राजोळी यांचं नेमकं वास्तुरविराज बद्दल काय मत आहे ते आपण जाणून घेतलं, याबद्दल सरांकडनं मार्गदर्शन सुद्धा जाणून घ्यायचंय. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तुरविराज वास्तू संस्कृती.
वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण अतुल राजोळी यांचं नेमकं वास्तुरविराज या संस्थेबद्दल काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं. तुम्ही काय थोडक्यात सांगाल त्यांच्याबद्दल? पूजा, एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अतुल राजोळी आज बॉर्न टू विन ह्या मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, माइंड मोटिवेटर किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या क्षेत्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावशाली असं नाव आहे आणि त्या संस्थेचे ते एक प्रमुख सर्वे सर्व आहे. विशेष म्हणजे आज वास्तू रविराजचे सुद्धा ते या संस्थेचे ते एक स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे. म्हणजे आज आम्ही सुद्धा एक छोट्याशा सुरुवात केली होती एक व्यक्ती म्हणून, आणि तो प्रवास करता करता आज आमच्याकडे 65 माणसं आहेत. जवळजवळ मी भारतापेक्षा भारत आणि भारतासहित अन्य ठिकाणी आमचे 4 ऑफिसेस आहेत. 22 देशात आमचा सगळा कारभार चालतो. तर या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना कुठेतरी ही संस्था कशी एफिशियंट होऊ शकते यासाठी मी त्यांचा सल्ला घेतोय. आणि त्या दरम्यान त्यांचा अनेक इंडस्ट्रीजशी पण असा खूप मोठा संबंध आहे, त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तर असं हे व्यक्तिमत्व आज वास्तू रविराज बद्दल त्यांचं मत व्यक्त करत आहे. तर मी असं म्हणेन की हा वास्तू रविराज या संस्थेचाच तो एक गौरव आहे की एक मॅनेजमेंट कन्सल्टंट वास्तुशास्त्रात काम करणाऱ्या एखाद्या संस्थेबद्दल बोलतो आणि मला वाटतं त्याचं सगळं काही आलं. नक्कीच. वास्तू रविराज ही जी संस्था आहे, आपण वारंवार उल्लेख करतोय वास्तू रविराज या संस्थेबद्दल, तर वास्तू रविराज ही जी संस्था आहे त्याचं वास्तुशास्त्रातलं योगदान तर खरंच खूप मोठं आहे, मात्र ही संस्था सर्वोत्तम आहे याबद्दल तुम्ही कसं काय सांगू शकता? पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की मी आत्ताच बोलता बोलता बोललो की एक रविराज अहिरराव या माणसाने सुरुवात केली, मग त्याच्यानंतर त्याची गुरु असलेली त्याची पत्नी त्याच्यासोबत सुरुवात करते आणि असं करता करता एक असिस्टंट, दोन असिस्टंट, तीन असिस्टंट करता करता आज 25 वास्तुतज्ञांचा ताफा, 65 एम्प्लॉईज, प्रचंड मोठं कॉर्पोरेट दर्जाचं ऑफिस, स्वतःचं आपलं एक लायब्ररी, रिसर्च सेंटर, स्वतःचे आपले क्लासरूम, ऑडिटोरियम्स. आणि या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त मी असं म्हणेन की पुणे, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी कार्यालय 22 जास्त देशात मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन आणि अन्य अनेक देशांमध्ये सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून मार्गदर्शन देणं, 29,000 जास्त क्लायंट्स, 6,000 विद्यार्थी, 2,500 ते 3,000 विद्यार्थी आज स्वतः वास्तू प्रॅक्टिस करत आहेत. त्यातले जवळजवळ 400 ते 500 विद्यार्थी स्वतःची कार घेण्या इतपत प्रॅक्टिस म्हणजे प्रगती करतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, वैभव आणणं. आणि याही व्यतिरिक्त मी असं म्हणेन की जी वास्तू परीक्षणाची जी सिस्टीम वास्तू रविराज या संस्थेने भारतात आणली किंवा इंट्रोड्यूस केली, हे शास्त्र हजारो वर्षापासून आहे, पण ते शास्त्र 21व्या शतकाला साजेसं कसं करावं हा महत्वाचा भाग आहे जो आम्ही निश्चित याच्यावर भरपूर काम केलं. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटासा प्लॉट आहे आणि जर बेसिकली मी सांगितलं की ह्या प्लॉटवर अमुक अमुक ह्या कोपऱ्यात बिल्डिंग बांधा, पण गव्हर्नमेंट त्या बिल्डिंगचा, नगरपालिका किंवा महापालिका त्या बिल्डिंगचा प्लॅन अप्रूव्ह करताना ते म्हणेल नाही मला मधोमध बिल्डिंग पाहिजे, आणि उद्या बिल्डिंगला आग लागली किंवा काही झालं तर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी आगीचा बंब चारी बाजूनी फिरला पाहिजे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना याचा प्रॅक्टिकल विचार. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राला टॉयलेट घरात अपेक्षित नाहीये. प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये किचनच्या बाजूला सिंक अपेक्षित नाहीये, पण 21व्या शतकातल्या लोकांना सांगितलं टॉयलेट घराबाहेर बांधा तर मलाच बाहेर फेकतील किंवा म्हणजे वास्तुशास्त्राचा विचारच करणार नाही. पण त्याही पेक्षा मी असं म्हणेन की या सगळ्या गोष्टी, एवढंच नव्हे तर मगाशी बोलता बोलतो की उद्योगधंद्यांचं वास्तुशास्त्र करणं हे येडागबळचं काम नाहीये. म्हणजे इथे मला त्या पुन्हा उल्लेख करणं, कारण ते काम खूप गंभीर स्वरूपाचं आहे. छोटीशी मिस्टेक त्या उद्योगधंद्याला एकतर असा काही फटका देऊ शकेल की हो त्याचं नक्त होऊ शकेल. तीच गोष्ट रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये. सो आज बेसिकली अशा प्रकारे मोठमोठ्या उद्योगांना, बँकांना, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सगळ्यांना बेसिकली आपण अशा चांगल्या उपाययोजना दिल्या आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र प्रगतीचे बदल आणले. खास करून जिथे मंदी आज चालू असताना त्या मंदीमध्ये सुद्धा वास्तुशास्त्र केल्यानंतर, ठीक आहे गाडी सेकंड गिअरमध्ये चालली आहे पण वास्तुशास्त्र केल्यानंतर कुठेतरी ती थर्ड गिअरमध्ये जायला लागते किंवा थर्डमधून फोर्थमध्ये जायला सुरुवात होते, हा प्रकार वास्तुशास्त्रामुळे होतोय.
तर या सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्र जगासमोर आणणं एवढंच नव्हे तर आज वास्तुशास्त्र ही जागतिक दर्जाची सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून प्रस्थापित करणं यासाठी आज मी माझी मिसेस आणि माझा संपूर्ण स्टाफ असा भारावलेला आहे, प्रेरित आहे. आणि पुढच्या 14 वर्षामध्ये मला संपूर्ण जगामध्ये 50,000 वास्तुतज्ञ निर्माण करून त्या संपूर्ण जगावर वास्तुशास्त्र या सर्व्हिस इंडस्ट्रीचा प्रसार आणि त्यातून एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, करोडो लोकांचं भलं करणं आणि याला बेसिकली विज्ञान आणि अध्यात्म या दोघांच्या माध्यमातून मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवा असं नाही, तर याच्यावर मग बेसिकली अतिशय शास्त्रशुद्ध परीक्षण, परफेक्ट रिपोर्ट, बॅलन्स रेमेडीज, अत्यंत उच्च दर्जाच्या पण माफक किमतीमध्ये या दरवाजा आणि एवढं सगळं केल्यानंतर पुढे भविष्यात त्या क्लायंटला ग्राहकाला मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी म्हणजे रिव्ह्यू पुनरावलोकन अशा सगळ्या गोष्टी देणार आज तरी तुम्ही मी अगदी चॅलेंज करून सांगतो की अशा प्रकारची सर्व्हिस सेवा देणारी वास्तुशास्त्रामधली भारतामध्ये दुसरी संस्था नाही हे मी ठामपणे छाती टोपण सांगतो. आणि याही उपर मी हे सांगेन की आज वास्तू रविराजमध्ये मी मगाशी जसं सांगितलं किंवा पुन्हा उल्लेख करू इच्छितो 29,000 ग्राहक, 6,000 विद्यार्थी, 16,000 रेकी आणि डाउजिंग वगैरेचे विद्यार्थी आणि जगभर आमचा असलेला चाहत्यांचा वर्ग या सगळ्यांसाठी आम्ही सातत्याने ई न्यूजलेटर पाठवून त्यांना वास्तुशास्त्राबद्दल अवगत करणं, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी हेल्प डेस्क किंवा इन्फॉर्मेशन सेंटर हे सातत्याने चालू ठेवणं. मग तुम्ही आमचं म्हणजे मी असं म्हणेन की ज्या लोकांना आमच्याकडून माहिती हवी आहे त्यांना मी एवढंच सांगेल की तुम्ही फेसबुकवर आमचं वास्तू रविराजचं पेज लाईक करा, तुम्हाला आमच्याकडून माहितीचा स्रोत सुरू आहे. किंवा तुमचा ईमेल आयडी जर आमच्याकडे पाठवलात तर तुम्हाला आमचे न्यूज लेटर्स चालू होते. या दिवाळीमध्ये वास्तू रविराज लक्ष्मीपूजन ॲप आणली आणि ह्या ॲपच्या माध्यमातून लक्ष्मीपूजन कसं करायचं घरच्या घरी उत्कृष्टरित्या आता त्यातूनच वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन, टिप्स वगैरे अशा अनेक गोष्टी आम्ही आता करायला घेतलेल्या. म्हणजे थोडक्यात संपूर्ण जगामध्ये लोकांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, वैभव आणणं. आणि जाता जाता एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची सांगायची आहे की जो बेसिकली मी असं म्हणेन की बऱ्याच वेळा लोकांचा असा एक गैरसमज असतो की हे खूप मोठं नाव आहे म्हणजे खूप महाग असेल तर मला प्रकर्षाने याचा उल्लेख करायचा असं नाही आहे. अत्यंत माफक दरात देत आली आहे, देते आहे आणि सातत्याने देणार आहे. मग मला सांग जर असं सगळं जर कोणी काम करत असेल तर त्या संस्थेने आपण सर्वोत्तम आहोत असा दावा का करू नये. अगदी नक्की. सर आज आपण वेगवेगळे उद्योगधंदे म्हणा, व्यावसायिक क्षेत्रात वास्तुशास्त्राचा उपयोग म्हणा, विद्यार्थी पालक यांच्यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग कसा काय होऊ शकतो याबद्दल तुम्ही बरंच मार्गदर्शन सांगितलं लोकांना, मात्र या सगळ्याचा थोडक्यात सारांश तुम्हाला काय सांगता येईल? पहिलं एक सांगेन की मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे. मग ते तुमचं वैयक्तिक जीवन म्हणजे घर असू दे किंवा तुमचं कामकाज करायचं क्षेत्र असू दे, मग ते दुकान, ऑफिस, हॉटेल, हॉस्पिटल, फॅक्टरी जे काही असू दे, त्या सगळ्या प्रत्येक वास्तूला वास्तूचे नियम लागू पडतात. तुमची आहे ती जी परिस्थिती आहे किंवा जी काही सिच्युएशन आहे, म्हणजे तुमच्या एक तर तुमच्या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारे तोडफोड न करता अत्यंत उत्कृष्ट दर्जाच्या संतुलित पिरॅमिड, क्रिस्टल आणि यंत्र या तिघांचं संतुलित समीकरण तयार करून केलेली रेमेडीज उपाययोजना या वास्तू रविराज कडून दिल्या जातात. या ठिकाणी सुद्धा मी असं म्हणेन की वास्तू रविराजचे तज्ज्ञ हे अत्यंत उच्च प्रशिक्षित, चांगला अतिशय जबरदस्त असा अनुभव असलेले आणि ग्राहकाला काय हवंय त्याच्या समस्या जाणून त्याला योग्य मार्गदर्शन करणार. एवढंच नाही तर फक्त एक्सपर्ट आमच्या वास्तू एक्सपर्ट लेवलवरच आम्ही थांबलोय असं नाहीये, तर वरती आणखीन चांगले टॉपचे 5 अनालिस्ट आणि त्याच्यावर मी आणि माझी मिसेस आम्ही प्रत्येक जण या सगळ्या गोष्टी म्हणजे ग्राहकाच्या समस्यांचं आकलन करून त्यांना मार्गदर्शन करायला तत्पर किंवा बसलेलो आहोत. अनेक नवीन नवीन प्रयोग, रिसर्च ॲक्टिव्हिटीज, कस्टमर केअर इनिशिएटिव्ज अशा अनेक गोष्टी आम्ही राबवतोय. आणि पुन्हा एकदा एवढंच सांगेल की वास्तुशास्त्राच्या माध्यमातून मानवी जीवन यशस्वी समृद्ध करणं
आणि वास्तुशास्त्राला एक जागतिक दर्जाची सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून उभी करणं, हे सगळं काम आम्ही वास्तुरविराजच्या माध्यमातून करतोय आणि मला वाटतं हाच या कार्यक्रमाचा सारांश. सर, आतापर्यंत आपण जितके एपिसोड्स केले, वेगवेगळे विषय हाताळले, त्याबद्दलची आजच्या एपिसोडमध्ये आपण थोडक्यात उजळणी केली. तुम्ही इथे आलात आणि एवढं छान असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सुद्धा वास्तुरविराज या संस्थेबद्दल किंवा वास्तुशास्त्राबद्दल काही मार्गदर्शन जाणून घ्यायचं असेल किंवा वास्तुशास्त्राबद्दल तुमच्या काही समस्या असतील तर आम्ही दिलेल्या या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही नक्की संपर्क करा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7718863222. वास्तुरविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र पुन्हा भेटणार आहोत पुढील आठवड्यात एका नवीन विषयासह, वास्तुशास्त्र प्रशिक्षण व्याप्ती आणि महत्त्व. तोपर्यंत नमस्कार.